देवगिरी महाराष्ट्राचे राजवंश यादवांची राजधानी चक्रधर ज्ञानेश्वर निवृत्ती सारख्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भास्कराचार्यांसारखे खगोलशास्त्रज्ञ सारंगधरांसारखा संगीतज्ञ हेमाद्रीसारखा आर्किटेक्टही इथलाच सत्ता पराक्रम संपत्ती संस्कृती विद्वत्तेने भरलेलं गोकुळच नुसतं भारतातला नवे जगातला एक अभेद्य रहस्यमय किल्ला संभाजीनगरमधल्या दुर्गशास्त्राचा उत्कृष्ट असा नमुना असलेल्या अभेद्य अजिंक्य अशा यादवांच्या देवगिरीमध्ये मी आर्किटेक्ट स्वाती विखे तुमचं स्वागत करते. या किल्ल्याने 650 वर्षाची गुलामीही अनुभवली आहे, त्याचबरोबर यादवांचं गोकुळही बघितलंय, 250 वर्ष ह्या हिंदुस्थानची राजधानी होण्याचा मानही मिळवला आहे. आपण जरा ह्या किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊयात. यादवांमध्ये बिल्लम पंचम यांनी हा किल्ला बांधला, त्यानंतर सिंघम, कृष्णदेवराय, रामचंद्र देवराय, शंकर देवराय ह्या अनेक राजे याच्यावरून होऊन गेले. रामचंद्र देवरायांच्या काळामध्ये अल्लाउद्दीन खिलजी आणि यामध्ये एक तह झाला, तो आपल्या सर्वज्ञात आहे. यामध्ये हा किल्ला खिलजीकडे गेला, त्यानंतर हा किल्ला तुघलांकडे आला. महम्मद तुघल याला एडा महम्मद असंही म्हटलं जातं. त्याच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण हिंदुस्थानची राजधानी ही दिल्लीवरून शिफ्ट होऊन देवगिरीमध्ये आले. तब्बल 250 वर्ष ह्या देवगिरीला हिंदुस्थानची राजधानी होण्याचा मान मिळाला. पुढे हा किल्ला बहमनींकडे आला. बहमनींचे नंतर 5 भागात डिवायडेशन झालं. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही असे वेगवेगळे 5 भाग झाले. त्यातील निजामशाहीची ही राजधानी होती. निजामशाहीचा वजीर होता मलिक अंबर. त्या मलिक अंबर अतिशय हुशार आणि इंटरेस्टिंग पर्सन होता, त्याबद्दल मी वरती बोलीनच. ह्या मलिक अंबरने ही शेवटची तटबंदी जी आहे ती आता बांधलेली आहे. या भागाला म्हणतात अंबर कोट, जो मलिक अंबरच्या नावावरनं आलेला आहे. आपण आता किल्ल्याच्या महाद्वाराकडे जाणार आहोत. आपण बघितलं हे खिळे तुम्हाला दिसतील. एक छोटा दरवाजा आहे आणि हा प्रचंड मोठा असा मोठा दरवाजा आहे. तर हे खिळे कशासाठी दिले आहेत? पूर्वी दरवाजा तोडण्यासाठी हत्तीचा वापर केला जायचा, त्यामुळे हत्ती जेव्हा त्याच्यावर आक्रमण करायचा तेव्हा त्याला हे खिळे लागायचे. या खिळ्यावर कधी पुढे विषही लावलं जायचं. मुख्य दरवाजा जर हत्तीने तोडलास तर पुढे हे कोणारे दिलेले आहेत. ठिकठिकाणी असे कोणारे आढळतील. इथे लांब असा ओंका लावला जायचा जेणेकरून पुन्हा हत्ती आतमध्ये येऊ नये. तुम्ही जर हे पेवर ब्लॉक्स बघितले तर जनरली आपल्याला सवय असते की एक इव्हन लेवलला सगळं फ्लोरिंग असावं, पण हे प्लेवर ब्लॉक्स असे अनइव्हन का दिले आहेत? तर घोडदळाची जी मोमेंटम आहे ती कुठेतरी ब्रेक व्हावी म्हणून हे अनइव्हन लेवलने दिलेले आहे. ह्या किल्ल्याला अभेद्य बनवतात त्या याच्या 3 तटबंद्या. बाहेर होती ती अंबरकोट, नंतर महाकोट, पुढे गेल्यानंतर काळकोट. ह्या किल्ल्यामध्ये तब्बल हे 52 दरवाजे आहेत, परंतु आतमध्ये जाण्यासाठी मेन दरवाजे हे फक्त 7च आहेत. म्हणजे बाकीचे दरवाजे हे शत्रूला फसवण्यासाठी वापरलेले आहेत. आपण इथे जर बाजूला बघितलं वेगवेगळ्या तोफा इथे ठेवलेल्या आहेत. कोणताही दरवाजा बघताना आधी दरवाजाच्या वरचे जे शिल्प आहे ते बघितले पाहिजे. ते शिल्प हे बरंच काही बोलून जातात, त्या कालावधीतल्या राजांबद्दल बोलतात, त्यांच्या मानसिकतेबद्दल बोलतात. इथे वरती जे शिल्प आहे ते शर्भाचं शिल्प आहे. शर्भाचं शिल्प हे वीरतेचं प्रतीक मानलं जातं. मुख्य दरवाजाच्या मागच्या बाजूने इथं 2 शिल्प आपल्याला दिसतात. त्या शिल्पामध्ये हत्ती हा पायाखाली गेलेला दिसतो, त्याला जखडलेलं दिसतं. हे खूप काही बोलून जातं की कितीही तुम्ही हत्ती ह्या राज्यामध्ये घेऊन या, आम्ही त्या हत्तीलाही चिरडून टाकू, इतकी पॉवर आमच्यामध्ये आहे. मुख्य दरवाजामधून तो दरवाजा तोडून जरी शत्रू आतमध्ये आला तरी सुद्धा ह्या बाजूला तुम्ही बघितलं तर एक डमी दरवाजा आपल्याला दिसतोय. म्हणजे काही शत्रू हा विभागून इकडे जाईल आणि काही पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या दरवाजाच्या बाजूला सुंदर असं शिल्प आहे. हे शिल्प किल्ले बघताना आपण नक्की बघितले पाहिजे.
आपण जर दुसऱ्या दरवाजातून आत आलो हे जे स्तंभ आपल्याला दिसतात ते हिंदू आर्किटेक्चर मध्ये आहे आणि वरती तुम्ही जर बघितलं तर हा मुस्लिम आर्किटेक्चरचा गुमज आहे. ह्या किल्ल्यावर वेगवेगळ्या सत्तांनी राज्य केलेले असल्यामुळे वेगवेगळ्या स्थापत्यशास्त्राचा आपल्याला एक कॉम्बिनेशन इथे बघायला मिळतंय. दुसऱ्या दरवाजामधून शत्रू काहीही करून आतमध्ये आला तर इथे मोठी गंमत आहे. एका बाजूला असं छान असं प्रशस्त रस्ता आहे, तर प्रशस्त रस्ता बघून त्याला असं वाटेल की मुख्य दरवाजा ह्या बाजूला आहे. साधारण 1.5 किलोमीटर पुढे गेल्यानंतर जागीच खंदक आहे. मग तो शत्रू परत 1.5 किलोमीटर मागे येतो, असं 3 किलोमीटरची तो मॅरेथॉन करतो आणि परत ह्या भागामध्ये शिरतो. पण तेवढ्यावरच होत नाही, वरती आपल्याला असे छोटे छोटे झरोके दिसतात, कुठे तेहाळणी आहे, सैनिक बसलेले आहेत आणि ते सैनिक वेगवेगळ्या प्रकारे खाली अटॅक करणार आहेत. ह्या बुरुजांची रचना ही पिरामिडल शेपमध्ये आहे, म्हणजे काय तर वरती असं टेपर टेपर होत जाते, कमी कमी होत जाते. शत्रू आतमध्ये आला तर ते बुरुजांचा आधार घेऊन तो वरती येण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्याला वरती कोण बसलंय हे दिसणार नाही आहे. दुसऱ्या दरवाजानंतर इथे असे छोटे छोटे डमी दरवाजे दिलेले होते, म्हणजे इथे सैनिक लपून बसायचे, अचानक आलेल्या शत्रूवर इथून हल्ला व्हायचा, इथून तीर चालवले जायचे, बाण मारले जायचे, भाले मारले जायचे. आपण आता जातोय तिसऱ्या दरवाजाकडे. तिसऱ्या दरवाजाची जरा पडझड झालेली आहे, त्याच्यामुळे तो दरवाजा हा काढून ठेवलेला आहे. मी आता उभी आहे सरस्वती बारावे जवळ. अतिशय सुंदर अशी बारव आहे, उत्कृष्ट आर्किटेक्चरचा नमुना आहे. साधारण ही बारव ही यादवकालीन असली पाहिजे. 30 मीटर बाय 30 मीटर आणि 12 फूट खोल अशी ही बारव आहे. सगळ्या बाजूनी त्याला इकडून पायऱ्या दिलेल्या आहेत. ह्या पायऱ्या जर उतरून गेलो तर समोर तिथे मंदिर सुद्धा आहे. स्टेपिंग वेल असंही आपण त्याला म्हणू शकतो. अतिशय जिओमेट्रिकल फॉर्ममध्ये डिझाईन केलेली ही बारव आहे. तिसऱ्या दरवाजातनं तुम्ही बाहेर आला तर सुंदर अशी चारमिनारची बिल्डिंग आपल्याला दिसते. बहामनी राज्यकर्त्यांनी ही बिल्डिंग बांधलेली आहे. थोडं कुतुब मिनारसारखी ही बिल्डिंग दिसते. याची हाईट ही साधारण 70 मीटर आहे. आतमधून जायला तुम्हाला अशा गोलाकार अशा स्टेप्स आहेत, परंतु काही दुर्घटना झाल्यामुळे ही बिल्डिंग सध्या बंद आहे. अनेक भुयारी मार्ग देवगिरीवर आहे. आता आपण जाऊयात भारत माता मंदिर आणि हाती टँककडे. इथे प्रचंड असा मोठा तलाव आपल्याला इथे दिसतोय. खरं तर याला हाती टँक असं नाव आहे, परंतु तलावाची रचना बघितली तर अगदी छोट्या छोट्या स्टेप आहे, कारण इथे हत्ती मात्र जाऊ शकत नसणार आहे. तुम्ही जर टाळी वाजवली तर त्याचा इको इथे होतो. तर जेव्हा ती टाळी वाजवली जायची त्यावेळेस त्याचा इको व्हायचा, सैनिकांना कळायचं की शत्रूचा अटॅक इथे होतो आहे. अशी ही एक स्टोरी इथे आहे. मी उभी आहे भारत माता टेम्पलच्या समोर. पूर्वी यादव काळामध्ये हे जैन टेम्पल होतं. त्यानंतर ह्या गडावर अनेक आक्रमणं झालीत, त्यामध्ये महमद तुगलनी याचा स्ट्रक्चर जरा बदलण्याचा प्रयत्न केला. आपण जर वरती बघितलं तर हे घुमज आपल्याला दिसतंय, म्हणजे
मुस्लिम आर्किटेक्चरचा पुन्हा याच्यात प्रभाव आपल्याला जाणवतोय. काही बिल्डिंग्स त्यांनी बदलल्या. पुढे असं मोठा असं सभागृह केलेलं आहे. हिंदू आर्किटेक्चरमध्ये असणारे पिलर्स आपल्याला दिसत आहेत. इथे आल्यानंतर खरंच खूप छान वाटतं. तुम्ही बघाल तर हे पिलर्स आपल्याला दिसत आहेत. साधारण 152 पिलर आहेत. याच्या वरती पूर्वी इथे छत असावं. हा किल्ला हा निजामशाहीमध्ये होता. जेव्हा निजामशाही ही 1948 भारतामध्ये इन्क्लूड झाली तेव्हा हा किल्ला भारतामध्ये आला. भारत सरकारने इथे भारत माता मंदिराचं निर्माण केलं. प्रचंड मोठं असं हे सभागृह असे आहे. खरं तर देवगिरी बघताना ना यादवकालीन जे साम्राज्य होतं म्हणजे रामचंद्र रायचं जे साम्राज्य होतं म्हणजे त्यांच्या साम्राज्यामध्ये ज्ञानेश्वरही होते. अनेक संत होऊन गेले त्यांच्याच साम्राज्याच्या वेळेस. अनेक विद्वान झाले, आर्किटेक्ट झाले, कवी होते. अतिशय समृद्धीला गेलेलं असं हे साम्राज्य होतं आणि त्याची ही राजधानी होती. यादवकुलीन म्हणजे श्रीकृष्णाचे वंशज. आणि ते बघून जर आपण हा किल्ला बघितला तर तो आपल्याला अगदी जवळचा वाटायला लागतो. हे खाम जणू सांगत होते शिखर जरी तुम्ही तोडली असली तरी संस्कृती जपत मोठे आहोत. आम्हाला तुम्ही बांधलेल्या 4 महिना बारादरीचं कौतुक आहे. परंतु महाराष्ट्राचं वैभव, यादवांचे आर्किटेक्ट, हिमाडपंथींची उत्कृष्ट वास्तू नष्ट झालेली पाहून वेदन होता. आता आपण जात आहोत काळाकोट म्हणजे तिसरी मुख्य तटबंदी याच्याकडे आपण जात आहोत. काळाकोटच्या जवळ इकडे हेमाडपंथी एक मंदिर आहे. आपण ते जरा बघूयात. पूर्वी मेडिटेशनसाठी लोक इथे बसायचे जे अजूनही आपण फील करू शकतो. इथे आल्यानंतर खरंच शांत असं वाटतंय. तो दगडांचा गारवा इथे आहे. सुंदर असं स्ट्रक्चर आहे. हेमाद्री यांनी निर्माण केलेली ही स्थापत्य कला आहे. त्याला हेमाडपंथी असं नाव आहे. अतिशय सुंदर असं कोरीव काम दगडाचा वापर करून केलेलं आहे. वेगवेगळे जॉमेट्रिकल शेप्स किंवा हिंदू धर्मामधले पवित्र असे जे आकार आहेत, आकृत्या आहेत, त्या ह्या खांबांवर कोरलेल्या आहेत. आपल्याला छतामध्येही भौमितिक आकारांचा वापर बऱ्याच प्रमाणात दिसतोय. यादवांनी हेमाडपंथी स्थापत्यकलेत बांधलेली पंढरपूर, सिन्नरचं गोंदेश्वर, त्र्यंबकेश्वर, अमृतेश्वर अशी अनेक मंदिरं महाराष्ट्राचं वैभव आहे. तिसरी तटबंदी आहे. याला काळाकोट असं म्हटलं जातं. अतिशय उंच अशी ही तटबंदी आहे. या तटबंदीमधनं म्हणजे बाकीच्या 2 तटबंदी उडून आतमध्ये आलात. आता जी माझी गडबड झाली आहे ना, प्रत्येक स्टेप ह्या अनइवन आहेत. ह्या कशासाठी आहेत तर शत्रूला ते कळालं नाही पाहिजे की खाली स्टेप्स आहेत. तुम्ही जर पुढे आलात तर समोर अशी डेड वॉल आहे आणि ह्या बाजूला मोठा असा दरवाजा आहे. पूर्वी इथे डमी दरवाजा होता. म्हणजे बऱ्याच वेळा शत्रू आल्यानंतर हा डमी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करायचा आणि बरेच सारे त्याचे एफर्ट्स याच्यामध्येच लागले जायचे. दरवाजा तोडला तर समोर फक्त डमी वॉल दिसायचे. हा दरवाजा तोडूनही शत्रू पुन्हा इकडे आला तर वरती मात्र तुम्हाला दिसतंय की सैनिक इथे बसलेले असायचे. ते वेगवेगळ्या प्रकारचे दगड फेक करणं, तेल सोडणं अशा गोष्टी इथे व्हायच्यात. आता ह्या 6व्या दरवाजाची आपण साईज बघितली आणि डमी दरवाजाची साईज बघितली तर तो प्रचंड असा मोठा दरवाजा आहे. त्यामुळे साहजिक कुठलाही शत्रू फसेल. एवढं करूनही त्या शत्रूंनी तो दरवाजा फोडला तर नक्की आणि समोर डेड वॉल बघून त्याचं मानसिक खच्चीकरण होतं. म्हणजे युद्ध करताना सगळ्याच प्रकारचा वापर इथे केलेला आहे.
एवढं करूनही तो आतमध्ये आला तो इथे जवळपास रांजण दिसतोय. इथे पाणी पिण्याच्या प्रयत्नाने, कारण इतक्या लांब जेव्हा ट्रॅव्हल करतो माणूस तेव्हा त्याला तहान लागेल, पाणी पिण्यासाठी तो ह्या रांजणाकडे जातो. हे रांजणामध्ये इथे विष ठेवलं जायचं शत्रूला मारण्यासाठी. हा हे सातवा दरवाजा, म्हणजे गडाचा सगळ्यात शेवटचा दरवाजा. आपण शिवनेरीच्या व्हिडिओतही बघितलं की त्याला सात दरवाजे होते. ती सात दरवाजा पार करून आलं की समोर आहे तो बाले किल्ला. इथून पुढे गेल्यानंतर दोन वाटा फुटतात. एक वाट जाते ती चिनी महालकडे, आपण सध्या त्याच्याकडे जाऊयात. माझ्या मागची जी बिल्डिंग आहे याला चिनी महल असं म्हटलं जातं. औरंगजेबाने ही बांधली आहे. इथे अशी आख्यायिका आहे की राणी येसुबाई साहेब आणि शाहू यांना औरंगजेबाने इथेच कैद केलेलं होतं. शिवाजी महाराज हे जेव्हा दक्षिण स्वारीवर होते तेव्हा तिथला गोवळकोंड्याचा जो किल्लेदार होता त्यांनी शिवाजी महाराजांना खूप मदत केली होती. त्याचा राग म्हणून औरंगजेबाने त्यालाही इथेच कैद केलेलं होतं. त्याच्या वरती आपण बघितलं तर पुसटचं असं चायना मोझॅक्सच्या काही टाइल्स, ब्लू कलरच्या टाइल्स लावलेल्या दिसतात. ही जी अजस्र तोफ आहे याचं वजन किती माहिती आहे? 14 टन. 14 टन म्हणजे 14,000 किलो वजनाची ही तोफ आहे. म्हणजे ही एवढे सगळे अडथळे पार करून ही तोफ गडावर कशी आणली असेल याचं खरंच एक आश्चर्यच आहे. ही तोफ जी आहे ती पंचधातूंनी बनलेली आहे त्यामुळे आपल्याला ती थंड वाटते. तोफेचं मेकॅनिझम जे आहे ते खालच्या बाजूला आहे. ही तोफ 180 डिग्रीमध्ये म्हणजे 180 कोनामध्ये फिरते. आता वरच्या काही तोफा आहेत त्या 360 मध्ये फिरतात, ही का 180 कोनामध्ये फिरते? तर स्वतःच्याच किल्ल्यावर ते आक्रमण शत्रूंनी करू नये म्हणून ही तोफ ही 180 कोनामध्ये फिरते. समोरची जी बिल्डिंग आहे ती रंगमहालची बिल्डिंग आहे. सध्या पुरातत्व खात्याने तिथे एक नवीन कन्स्ट्रक्शन करायला घेतलंय. लांबून अजून अर्धवटच काम आहे परंतु सुंदर असं काम ते दिसतंय. देवगिरीवर मराठा साम्राज्यामधल्या दोन दुःखद घटना झालेल्या होत्या. जिजाऊंचे वडील लखुजी जाधव यांची हत्या केली गेली. निजामाचं इथे राज्य होतं, त्यांची ही राजधानी होती. लखुजी जाधव हे खूप चांगले निजामाचे सैनिक होते. एके दिवशी लखुजी जाधव दरबारात गेले आणि निजामाचा जो ठरलेला प्लॅन होता त्याप्रमाणे भर सभेतून निजाम उठून गेला. लखुजी जाधवांवर अचानक दरबारातील लोकांनी आक्रमण केले आणि त्यांची हत्या केली गेली. तुझं नाव काय दादा? अरे वा राजवीर, तुला माहितीये तू कशावर उभा आहे? हा आजूबाजूला खंदक आहे आणि खंदक म्हणजे खोल अशी दरी खोदलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं, याला ओला खंदक म्हणतात. आणि त्याच्यामध्ये काय आहे? साप आहेत विषारी. हा मगर सोडलेल्या होत्या पूर्वीच्या काळी. ओके, हा जो मागचा ब्रिज दिसतोय आपण जिथून आता आलेलो आहोत, पूर्वी फक्त लाकडी ब्रिज होता असंही म्हटलं जायचं. ते बाहुबली पिक्चरमध्ये आहे तसा पूर्वी तिथे ब्रिज होता. म्हणजे तो ब्रिज जेव्हा जायचा तेव्हाच तो ओपन व्हायचा, नंतर बंद व्हायचा. इथे आपल्याला काही पायऱ्याही दिसत आहेत. म्हणजे ह्या दुर्गाची जी तटबंदी आहे, त्यानंतर हे जे खंदक निर्माण केलेले आहे, हे दुर्ग स्थापत्यशास्त्राचा एक अचाट
विस्मयकारक असा नमुना आहे. मला असं वाटतं की भारतातले जे सगळ्यात सशक्त असे किल्ले होते त्यामध्ये हा देवगिरी किल्ला आहे. आपण आता पोहोचलेलो अंधेरीपर्यंत. हा जो रस्ता आहे तो 1950 साली भारत सरकारने नवीन बनवलेला आहे आणि हा जो मार्ग आहे हा पुरातन म्हणजे पूर्वीच्या काळचा मार्ग आहे. हा एकमेव मार्ग होता गडात जाण्याचा. वरती तुम्हाला हे झरोके दिसतात. इथे सगळे सैनिक बसलेले असायचे. जेव्हा हे सगळं पार करून जरी शत्रू इथे आला तर हे सैनिक वरनं हल्ले करायचे. इमॅजिन करा की बाहेर उजेड आहे आणि इथे प्रचंड असा अंधार होता. आता तरी पुरातत्व खात्याने काही लाईट्स लावलेल्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या स्टेप्स या सगळ्या अनइव्हन आहेत, त्यामुळे येतानाच तो माणूस असा अडखळत वरती येतो आणि अशा चोपड्या केलेल्या स्टेप्स आहेत. पुढे आल्यानंतर तो आधार शोधण्याचा प्रयत्न करतो पण हा जो भाग आहे तो गोलाकार केलेला आहे. इथे त्याला आधार मिळाला नाही तर तो असा पुढे जाईल आणि इथे ऍक्टिव्ह असा काटकोणात केलेला आहे आणि ह्या कॉर्नरला जाऊन तो आदळेल. एवढ्यातच वाचला तर वरती सैनिक बसलेले आहेत. उकळतं तेल टाकलं जायचं इथे. मगाशी ही जी आर्टिफिशियल लाईट पुरातन खात्याने लावलेली आहे ती अचानक गेली आणि प्रचंड अशा अंधाराचा अनुभव आम्ही इथे घेतला. इथे पुढे आल्यानंतर सेम सिच्युएशन आहे. पुढे डेडवॉल आहे, इकडे छोटासा काहीतरी रस्ता जातो आणि पुन्हा हा रस्ता वळण घेऊन इकडे फिरतो. म्हणजे शत्रूला मारण्यासाठी जी व्यूहरचना ज्यांनी केलेली आहे ती खरंच अद्भुत आहे. इथे काही सैनिक बसलेले असायचे. इथे एक झरोका दिसतोय. डबा धरून काही सैनिक इथे बसलेले असायचे. रोड जो आहे तो गोलाकार आहे. जेव्हा सैन्य यायचे तेव्हा त्यांच्या हातामध्ये काहीतरी शस्त्र असायचे. कुठे तिथे स्ट्रेट रस्ता नाहीये. एवढ्या सगळ्या पायऱ्यावरती चढून जर शत्रू आलाच तर अजूनही वरती सोय केलेली आहे. हे जे पत्राचं इथे दिसतंय ना ते इथून विषारी वायू बनवून त्याचं जाळ करून टाकला जायचा. म्हणजे तो पसरवला जायचा जेणेकरून शत्रूचा नायनाट होईल. हे पेशव्यांनी बांधलेलं एक गणेशाचं मंदिर आहे. संकट निवारण गणेशाचं मंदिर असं त्याला म्हटलं जातं. आपण पोहोचलेलो आहोत बारादरी इथे. ही जी सुंदर मागे बांधलेली बिल्डिंग दिसतीये ती निजामाचा वजीर मलिक अंबर यांनी ही बिल्डिंग बांधलेली आहे. की मलिक अंबर हा एक आफ्रिकन गुलाम होता. तो मुघल सैन्यामध्ये विकला गेला. त्याच्या कर्तृत्वाने निजामाची वजिरी मिळवली. आमच्या जुन्नरजवळसुद्धा एक हापूस बाग म्हणून त्याची बांधलेलं एक बिल्डिंग आहे. ती बिल्डिंग आणि ही बिल्डिंग यामध्ये थोडंसं साधर्म्य वाटतं. म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ही बिल्डिंग शहाजहाननी बांधली आहे परंतु मलिक अंबरनी बांधली याला इतिहासात काही पुरावे आहेत. मलिक अंबरने हे आपलं जे औरंगाबाद शहर जे आहे त्याला पूर्वी खडकी असं म्हणायचे. ती खडकी सुद्धा त्यांनी वसवलेली आहे. 10 वाजता किल्ला बंद होतो त्यामुळे काही गोष्टी दाखवायच्या राहून गेल्यात. दुर्गातोप आहे, लेण्या आहे, सुंदरसा हमाम आहे. मंडळी या युद्धात कधीही न जिंकू शकलेल्या यादवांच्या देवगिरीला नक्की भेट द्या. मित्रांनो, आज आपण संपूर्ण दिवस देवगिरी किल्ल्याची छान अशी भटकंती केलेली आहे आणि ह्या भटकंतीमध्ये मला साथ दिली ते माझ्या पुतण्यांनी अमित आणि श्रेयस यांनी. खरं तर घरचीच लोक आहे त्याच्यामुळे मी काही त्यांना थँक्यू म्हणत नाही आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आपलं देवगिरीचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवा.